सरदार सरोवर हा धरण सर्वांना माहिती आहे आणि त्या धरणामधून विस्थापित जे आमचे शेतकरी झाले आणि त्यांच्यासाठी एक आंबलीबारी इथे एक धरण बांधला गेला, तो सुद्धा त्या पाणी तो फुटला गेला आणि म्हणून विशेष त्यांना त्या शेतकरींना 51 शेतकरींना 2.5 लाखाची वैयक्तिक योजना दिली गेली। तिथले जे स्थानिक जे लोक आहे त्यांनी त्यांची फसवणूक केली। मुळात ही योजना अशी होती की त्या ठिकाणी ज्यांच्या जे प्रकल्पग्रस्त होते यांना वन टाइमची योजना म्हणून, कारण पहिल्यांदा असं ठरलं होतं की त्यांच्याकरता सिंचनाची व्यवस्था तयार करायची, तलाव वगैरे करायचा, तो काही होऊ शकला नाही, म्हणून त्यांना सगळ्यांना विंधन विहिरींकरता त्या ठिकाणी अनुदान द्यायचं आणि ते जे अनुदान आहे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा करायचं, 90% अनुदान त्यांना जमा करायचं आणि पाणी लागल्यावर 10% अनुदान द्यायचं। साधारणपणे 2.5 लाख वगैरे काहीतरी अनुदान होतं, त्यापैकी 2,20,000 हे 51 लोकांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा झालं, त्यातल्या 17 लोकांच्या विहिरी तयार झाल्या, बाकी लोकांच्या विहिरी काही आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर वगैरे अपॉइंट करणं ही काही विभागाची जबाबदारी नव्हती, त्या ठिकाणी त्यांनी ते करून घ्यायचं होतं, त्यांनीच कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केला, तो कॉन्ट्रॅक्टरनी त्यांच्याकडनं पैसे ऍडव्हान्स घेऊन टाकले, ऍडव्हान्स पैसे घेतले आणि 17 लोकांच्या विहिरी केल्या आणि बाकी लोकांच्या विहिरी काही त्या ठिकाणी केलेल्या नाहीत, त्यामुळे या संदर्भातला गुन्हा दाखल झाला। आता याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की आपण जे म्हणताय, एक आरोपी आहे आणि दुसरा सह आरोपी आहे, तो सह आरोपी कुठल्या तरी पक्षाचा काहीतरी नेता वगैरे आहे असं आपण सांगितलं या ठिकाणी किंवा पक्षाच्या ह्याच्यात जातो। मुळात या दोघांनाही त्या ठिकाणी जामीन मिळालेला आहे, पण सभापती महोदया हे जरी असलं तरी देखील इतक्या आदिवासी जे आमचे त्या ठिकाणचे आहेत त्यांचे पैसे बुडवल्यानंतर अशा प्रकारचा जामीन मिळणं हे काही योग्य नाही आहे, त्याच्यावर कुठली कारवाईच नाही झाली याचा अर्थ। आणि म्हणून मी कालच या संदर्भात जेव्हा ब्रीफिंग घेतलं त्यावेळेस मी आदेश दिले आहेत की एक तर त्यांनी काम करून घेतलं पाहिजे त्यांच्याकडनं तुम्ही, कारण पैसे त्यांनी घेऊन राखलेले आहेत लोकांचे, आणि नाही तर त्यांचा जामीन रद्द करण्याकरता उच्च न्यायालयामध्ये अपील करण्याचे आदेश मी कालच दिले। मुद्दा त्यांचा असा आहे की त्या ज्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या पोलिसांबरोबर तो फिरला, पोलिसांना माहिती आहे की हा वॉन्टेड आहे, त्याला अटक केली नाही, एसपी होते त्याला अटक केली नाही, या पोलीस अधिकाऱ्यांवरती आणि एसपी वरती आपण कारवाई करणार का हा प्रश्न आहे। कोणी जर जाणीवपूर्वक विलंब केला असेल, आता फोटोचे मध्ये तारखा थोडी लक्षात येतात ना, परब साहेब हे सगळं तपासण्यात येईल आणि जाणीवपूर्वक त्याला मदत केली असेल तर कारवाई करण्यात येईल।